दुर्मिळ देव सर्व कार्याशी सर्वदा। आज आपण आता इथे आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्या इथे। आता तुम्ही इथे मूर्ती पाहू शकता लाईव्ह, आणि तंजावर येथील राजा राजेश्वरी मंदिराची प्रतिकृती तुम्ही भव्य साकारण्यात आलेली आहे। आज सकाळपासूनच इथे भक्तांची रीघ लागलेली आहे। आजचा हा पहिलाच दिवस आहे, श्रींची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे। आता याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोषाध्यक्ष मनोज श्रीवास्तव। जय गणेश। सर्वप्रथम गणेश चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत हृदय सिंहासनावर आपल्या सर्वांचे आरूढ झालेले दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायांच्या या उत्सव मंडळामध्ये आज आपण आहोत, आणि भक्तांचं विलोभनीय दर्शन आपल्याला आपल्या माध्यमातून घडते। आज सकाळी 11:05 थोर गाणपत्य दिंडीराज शास्त्री पाठक यांच्या शुभ हस्ते भक्तांची प्रतिष्ठापना झाली आणि भक्तांकरता गणरायांचं दर्शन खुले झालं। हा हवी आहे पण अनंत चतुर्दशी पर्यंत चालणारा हा सोहळा आहे, आणि यामध्ये जवळजवळ 2 कोटी लोक भक्त बाप्पांचं दर्शन घेऊ शकतील असं प्रतिवर्षीप्रमाणे आम्हाला असं वाटतं। आणि भक्तांकरता या ठिकाणी वेगळ्या आम्ही सुविधा केलेल्या आहेत, त्यांचं सुलभ येणाऱ्यांचं दर्शन व्हावं या ठिकाणी वेगळी रेलिंगची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही आम्ही नेमलेले आहेत। धन्यवाद। यंदाचं वय 126 वर्ष आहे। तुम्ही इथे पाहू शकता किती भव्य ही प्रतिकृती साकारलेली आहे। इथे अष्टविनायक आहेत, त्याचबरोबर इथे श्रींची मूर्ती आहे, त्याच्या साईडला दोन्ही साईडला लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे, त्याच्यानंतर शिवपार्वती आहेत। आज श्रींना मोदकाचं खास नैवेद्य दाखवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इकडे तुम्ही पाहू शकता की लोकांची भक्तांची रीघ लागलेली आहे। आजपासूनच लोक दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। तुम्ही ही भव्य प्रतिकृती पाहू शकता। तुम्ही हे दृश्य पाहताय पोलीस नामाच्या फेसबुक लाईव्ह मधून। आता आपण या भक्तांशी बोलणार आहोत। खूप चांगला ऑर्डर झालाय, पहिला खूप चांगला ऑर्डर आहे। पहिल्यांदा मी फर्स्ट डे मध्ये दगडूशेठ आलो, उत्सव म्हणजे उत्साह होऊन राहिला खूप जास्त। गणपती बाप्पा मोरया नागपूर निखिल। ओके, थँक्यू सो मच। आता आपण हे दृश्य पाहिले पोलीस नामा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून। आज दिवसभर आणि इथून पुढे 10 दिवस आपण लाईव्ह शो करणार आहोत।